नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर एक लातूरमध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम निश्चितच लातूरच्या सुवर्ण अक्षरात नोंदवणारा होता, पण प्रत्येकाला या कार्यक्रमानं हिलवून सोडलं होतं. मित्र हो, मी बोलत आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासंदर्भात. आम्हाला हे म्हणताना सुद्धा वाटतंय की आज साहेब असते तर लातूर कसा असता. निश्चितच साहेबांची दूरदृष्टी, साहेबांचं विचार करण्याची पद्धत आणि कालचा जो कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये सबंध महाराष्ट्राने पाहिलंय. इवन दिलीपरावजी देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय की साहेब ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जात होते सभाच जिंकत नव्हते, तर तिथले लोक जिंकत होते. आणि त्या उमेदवाराला खात्री राहत होती की मी निवडून येणार, साहेब मला एक सभा तुमची पाहिजे. आणि त्या कार्यकर्त्याला, त्या उमेदवाराला साहेब कधीच माझ्याकडे वेळ नाही म्हणत होते, प्रत्येकाला ती वेळ देण्याचं काम करत होते. म्हणूनच आज मनामनामध्ये सुद्धा विलासरावजी राज्य करत आहेत. आज स्वर्गीय विलासरावजींच्या पुतळ्याचा कार्यक्रम आणि आजचा दिवस जणू महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात छत्रपती हिंदवी स्वराज रक्षक शिवाजी महाराज यांची 350वी जयंती. राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा आज आपण सर्वजण म्हणतो, त्याचप्रमाणे राजा कसा असावा, शिवाजी महाराजांचे विचार अंमलात आणणारे स्वर्गीय विलासरावजी देशमुख होते. आणि भाऊ कसे असावे, काका पुतण्या कसे असावे, आज सबंध महाराष्ट्र पाहतोय की काका पुतण्यांना एकूणमेकाला ते वस्त्रहरण करत आहेत, एकूणमेकाची लखतरे वेशीवर टांगत आहेत, सत्तेसाठी त्याचा दुरुपयोग केला जातोय. पण आम्ही पाहिलंय, मी खूप लहान होतो, दिलीपरावजी आणि विलासरावजी मराठवाडा नेताच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहत होते. भलेही मराठवाडा ते त्यांच्या विरोधात असेल किंवा सोबत असेल, त्यांनी कधीच दुजाभाव केलेला नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे, विलासरावजी मुख्यमंत्री असताना गेस्ट हाऊसमध्ये ज्यावेळेस दिवाळी अंकाचं प्रकाशन करायचं होतं आणि पप्पा म्हणत होते की सत्यजित सत्यजित, तर साहेबांनी म्हटले अहो काय माझ्या बाजूला आहे सत्यजित. इतकं प्रेम करणारे स्वर्गीय विलासरावजी देशमुख. आपण म्हणचाल आज हे काय बोलत आहेत, काय करत आहेत. निश्चितच या ठिकाणी साहेबांच्या आठवणी उजाळा देण्याचं काम कालच्या कार्यक्रमामध्ये झालं. आम्ही पाहिलं रितेश भैयांना ओक्सा भोक्शी रडताना. अहो चित्रपटामध्ये रडणं, चित्रपटातून जनतेला रडणं आणि आपला एक बाप नसल्यानंतर त्या मुलाला काय वेदना होत असतील, या वेदना समजणं खूप महत्वाचं आहे. आज पदोपदी विलासरावजींचे विचार रितेश दादा हे अंमलात आणताना आम्ही पाहत आहोत. त्यांच्यावर जे साहेबांनी संस्कार केले आहेत तेच संस्कार ते आपल्या मुलांमध्ये करत आहेत. निश्चितच चित्रपट म्हटलं कलाकार या शब्दातच सर्व काही आहे. ज्याच्यामध्ये कलाचा अनेक गुण असतात त्याला कलाकार म्हटलं जातं. अभिनेता आणि राजनेता याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळा अमित देशमुख येऊन ज्या पद्धतीनं त्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला आठवतंय भाऊ कसा असावा तर भाऊ असा असावा. यावेळा आवर्जून जाहीर रितेश देशमुख यांनी केलं की साहेब जरी नसले तर प्रत्येक क्षणामध्ये आमच्यासोबत आमचे काका आहेत. जितकं प्रेम साहेबांनी केलं तितकंच प्रेम आम्हाला काकांनी केलं. आणि हे सर्व सांगत असताना आज महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष
नाना पटोले असतील, जयंत पाटील असतील, बंटी पाटील असतील, असंख्य असे नेते आले होते. उल्हासदादा लातूरच्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावणारे आमचे उल्हासदादा असतील. प्रत्येकाने साहेबांची आठवण करून दिली आणि जणू सर्वानुमते आमदार अमित विलासरावजी देशमुख यांना हे धनुष्य बाण उचलण्याचं सर्वांनी आग्रह केला. आता आम्ही वाट पाहत आहोत की अमित देशमुख हे धनुष्य बाण उचलणार का, कारण की त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीनं विलासरावांची त्यांच्यामध्ये म्हणतात ना DNA जो आहे तो साहेबांचा आहे, साहेबांचं रक्त म्हणजे अमित देशमुख यांचं रक्त आहे. अमित देशमुख यांना संबंध महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात जावं लागणार आहे, सर्वसामान्यात मिसळावं लागणार आहे. त्यांची जीवनशैली ज्या पद्धतीची, निश्चित आम्ही जे बोलतोय हे त्यांना पटेलच असं नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांना पटेल असं नाही, पण ज्या पद्धतीनं सर्वसामान्यामध्ये विलासरावजी देशमुख मिसळत होते, कार्यकर्त्यांना भेटत होते, बोलत होते, विलासरावजी असोत, दिलीपरावजी असोत, असंख्य मराठवाड्यातले नेते घ्या, गोपीनाथ मुंडेजी असोत, पण आज जी नेक्स्ट जनरेशन आपण ज्याला म्हणतो, ज्यांच्याकडनं संबंध महाराष्ट्रातल्या लोकांच्या अपेक्षा आहेत, ह्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम अमित देशमुख यांना करायचंय आणि हे शिवधनुष्य त्यांना उचलायचं आहे. काल आपण पाहिलात ज्या पद्धतीनं जे काही नियोजन केलं होतं, हे जे नियोजन आहे ना, हे नियोजन श्री दिलीपरावजी देशमुख यांचं नियोजन आहे. आज ज्या पद्धतीनं वडिलाच्या भूमिकेत दिलीपरावजी देशमुख आपणाला पाहायला मिळत आहेत, त्याच पद्धतीनं अमित देशमुख यांना संबंध महाराष्ट्र विलासरावजी देशमुख यांच्या भूमिकेत बघत आहे. गरज आहे हे शिवधनुष्य अमित देशमुख यांनी उचलण्याची. कालच्याच भाषणामध्ये दिलीपरावजींनी एक गोष्ट सांगितली की जर तुम्ही खुर्चीकर बघून चालाल तर निश्चित तुमची वाट चुकेल, पण तुम्ही एक ध्येय ठेवून जर तुम्ही वाटचाल केली तर ती वाटचाल तुमची कधीच चुकणार नाही. निश्चित वेळ लागेल, पण तुमचं जे ध्येय, जे उद्दिष्ट डोळ्यात समोर ठेवून तुम्ही काम कराल ते तुमचं ध्येय पूर्ण होईल. आज धीरज देशमुख यांची निवडणूक असोत, कोणाविरुद्ध लढली काय लढली हा विषय नाही, पण तिथंही गाफील न राहता प्रत्येक कार्यकर्त्याला भेटणं, बोलणं, समजणं, आज अमित देशमुख यांना पण त्याच पद्धतीनं सर्वसामान्यामध्ये जावं लागल. निश्चित लातूर मतदारसंघ तुमच्यासाठी सेफ झोन आहे, मताच्या विभाजनावर तुम्ही निवडून येचाल, पण कालच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं सर्व नेत्यांनी आपणाला एक साद घातली आहे की आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण जाहीर सभा घ्याव्यात, लोकांना भेटावं, एवढीच एक विनंती मराठवाडा नेताच्या माध्यमातून आम्ही करू इच्छित आहोत की अमित विलासरावजी देशमुख यांनी हे शिवधनुष्य आजच्या दिनी उचलावं आणि मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रात विलासरावजी देशमुख पुन्हा एकदा अमित देशमुख यांच्या रूपानं लोकाला पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील, इतकंच आमचं म्हणणं आहे. आणि काका पुतण्या कशी असावेत, जयंत पाटलांनी म्हटलंय की लातूर जिल्ह्यातील काका पुतणे हे चांगले आहेत, इथली जोडी जी आहे ती खूप छान आहे. तुमच्या पाठीमागं दिलीपरावजी देशमुख यांची पूर्णपणे खंबीर साथ असणार आहे. आज महाराष्ट्रात नव्हे तर देशात काँग्रेस खिळखिळी झालेली आहे. या खिळखिळी झालेल्या काँग्रेसला अमित देशमुख कितपर्यंत साथ देणार, कितपर्यंत हे शिवधनुष्य उचलून काम करणार, हे येणारा काळ आणि वेळ ठरवेल की मी ते करू शकत नाही असं म्हणून हे शिवधनुष्य न पेलवणं, हे येणारा काळ आणि वेळ ठरवेल. धन्यवाद.